लॉकडाऊन शिथिलीकरण काळात व्यापाऱ्यांवर होणाऱ्या लसीच्या सक्तीकरणात शिथिलता द्यावी अशी मागणी बाळे परिसरातील व्यापाऱ्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर देखील व्यापाऱ्यांना लसीची सक्ती करणं ही योग्य नाही असं म्हणत बाळे परिसरातील व्यापाऱ्यांनी लसीकरणासाठी जी सक्ती आहे ती थोडीशी शिथिल करावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. कोरोनासारख्या महामारीत सर्वसामान्यांबरोबर व्यापाऱ्यांची देखील मोठी कुचंबना झाली होती. वारंवार मागणी केल्यानंतर शासनाने बाजारपेठेमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता आवश्यक असणारी सर्व खबरदारी घेऊन व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने खुले करण्याचा आदेशसुद्धा यावेळी देण्यात आला होता. आवश्यकता खबरदारीशिवाय कोरोनाच्या प्रतिबंधाकरिता व्यापाऱ्यांना लसीकरणाची सक्ती पालिका आयुक्तांकडून केली जात आहे. मुबलक प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे बहुतांश शहरवासियांना लस घेणं शक्य झाले नाही. अशा परिस्थितीमध्ये पालिका आयुक्तांकडून लसीकरणाची सक्ती ही अनाठायी आहे. कमीत कमी व्यापाऱ्यांकडून तरी लसीकरणाची सक्ती करू नये अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली असल्याची माहिती बाळे परिसरातील व्यापाऱ्यांनी दिली. मी प्रभाकर भालेकर, बाळे व्यापारी असोसिएशनचे सदस्य आहे. आम्ही बाळ्यामध्ये सर्व व्यवसाय करतोय. आम्हाला काल सोलापूरातून फौजदार चौकीचे पोलीस अधिकाऱ्यांनी दुकान लस ज्यांना घेतलेले आहे त्यांनीच दुकानं उघडा अन्यथा दुकानं बंद करा असं काल सांगितल्यामुळे आम्ही आज सोलापूर महानगरचे महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं आहे. निवेदनामध्ये आम्ही असंच त्यांना सांगितले की आम्हाला 84 दिवस जे अंतर आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडीशी सवलत मिळावी आणि लवकरात लवकर ज्यांनी लस घेतली नाही त्यांना लस उपलब्ध करून द्यावी ह्या मागणीसाठी आम्ही सर्व बाळेकरांनी या ठिकाणी निवेदन देण्यास. संदर्भात काल फौजदार चौकीचे पोलीस आले होते. काही व्यापाऱ्यांना त्यांनी दंड केला. परंतु परिस्थिती अशी आहे की लसीकरण काही काही लोकांचं पहिला डोससुद्धा दिला गेला नाही आणि ज्यावेळेस आपण ऑनलाईन डोसची प्रक्रिया करतो त्यावेळेस ते ऑनलाईन प्रक्रिया फुल असते आणि ऑफलाईन वेळेस आपण तिथं जातो त्या लसीकेंद्रामध्ये तर तिथं लस अवेलेबल नसते. तर त्या बाळ्यातील लसीकेंद्रामध्ये मला वाटते घोटाळा झालेला आहे की तेथील फक्त वशिलाबाजी चालते. तिथल्या काही नगरसेवकाचा एखादा असतील किंवा काय पण गोरगरीब ज्यावेळेस लस घ्यायला जातो ऑफलाईनला तर त्याला लस दिली जात नाही. मग आम्ही व्यापाऱ्याने लस कुठून घ्यायची? आम्हाला लस ताबडतोब द्या, आम्ही एका मिनिटात आम्ही लस घेतो. तर लसीकरण वेळेवर नसल्यामुळं ही समस्या निर्माण झाली आहे. आज 3 महिने झाला लॉकडाऊन अगोदर पडलेला आहे. आता 3 महिन्यानंतर जर आम्ही लस नाही घेतली तर 3 महिने आम्ही घरात बसायचं का? काय खायचं? गोरगरिबांनी काय खायचं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही या संदर्भात आज शिवशंकर साहेबांना भेटायला आलो आहोत. ते काहीतरी निदान करतील याच्या. दरम्यान बाळे परिसरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं एक निवेदन सादर केलं. यावेळी बाळे परिसरातील स्थानिक व्यापारी आणि गाळेधारक उपस्थित होते.